मित्रांनो, लेखक महेंद्र कदम यांचा आपण परिचय करून घेतला. त्यांनी त्यांच्या आजीचे वर्णन केले की आजी त्यांची कशी होती हे त्यांनी सांगितले. आजी उंची 5.5 फूट उंच होती, रंगाने गोरी होती. पतीचं निधन मुलं लहान असताना झाल्यामुळं लेखकासह तिसरी पिढी आजी सर्वांबरोबर राहत होती. तिसऱ्या पिढीपर्यंत असून सुद्धा आजी घरामध्ये हुकूमत गाजवत होती. म्हणजे आजीचा धा तिसऱ्या पिढीपर्यंत आला होता. हुकूमत गाजवणे, हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे, सत्ता गाजवणे अशी आजी. आजीच्या पायात नालाच्या वाहना होत्या. नालाच्या वाहण्या म्हणजे काय? पूर्वी लोक प्रवास घोडागाडीने करत होते आणि घोड्यांचं खूर झिजू नये म्हणून घोड्याच्या पायाला नाला लावत होते आणि अशा या नालाच्या वाहण्या आजी वापरत होती. वयाची 70 ओलांडली होती आजीने, पण दिसायला इतकी देखणी होती. धारदार नाक, विशाल कान आणि चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. आजीचा रंग गोरा होता पण त्वचा रापली होती. रापली होती म्हणजे काय? शेतामध्ये उन्हामध्ये काम करून तिची त्वचा काळवंडली होती. त्याला त्वचा रापली असं म्हणतात. तर अशी ही आजी, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी तरुणपणातील सौंदर्याची ठेवण तिच्या चेहऱ्यात दिसत होती. ही अशी आजी. दात सगळे शाबूत होते, एकही केस काळा झाला नव्हता. ह्याचा अर्थ सगळे केस तिचे पांढरे होते, दिसायला सुंदर होते. आजी अंगामध्ये चोळी घालायची आणि इरकल लुगडं नेसायची. नऊवारी इरकल लुगडं असायचं तिचं. ते लुगडं दोन रंगाचं होतं, दोन रंगाचं म्हणजे हिरवा आणि लाल. इरकल लुगडं म्हणजे प्रतिष्ठित स्त्रियांपूर्वी इरकल लुगडं नेसायच्या. हे श्रीमंतांचं प्रतीक समजलं जायचं, ऐश्वर्याचं प्रतीक समजलं जायचं, सौंदर्याचं प्रतीक समजलं जायचं. म्हणून आजी इरकल लुगडं नेसायची. दिसायला तर छानच होती, 70 आजी खूप छान दिसायची. आणि आपलं गोंधळ दिसू नये म्हणून ती कपाळ बुक्का लावायची. गोंधळ म्हणजे काय? पूर्वी स्त्रिया एका विशिष्ट सुईनी नक्षीदार काम करून द्यायच्या कपाळावर, विशिष्ट प्रकारची नक्षी काढायची आणि मग कालांतरानं ती कधी हिरवी पडायची, कधी निळा रंग यायचा, मग ते दिसू नये म्हणून कपाळावर बुक्का लावायची. तर बुक्का म्हणजे कोळशाची पावडर असते आणि त्याच्यामध्ये अत्तर घालतात म्हणजे मग त्याला वास चांगला येतो, असा हा काळा बुक्का. ते आजी कपाळावर बुक्का लावते. असं सगळं हे आजीचं वर्णन, आजीचं हे सगळं कुटुंब एका छत्राखाली गुण्या गोविंदाने नांदत होतं. गुण्या गोविंदाने म्हणजे सगळेजण आनंदाने राहत होते, एकमेकाला समजून घेत होते. कारण भक्कम आजी होती, सगळ्यांवर पहारा ठेवायला आणि सगळ्यांवर हुकूमत गाजवायला. आपण आता पुढच्या भागामध्ये पाहूया.